लॉकडाउन काळात दूध उत्पादक व डेअरी संचालकांना मुभा मिळावी. रविकांत तुपकर. विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागात दिनांक 22 फेब्रुवारी पासून कोरोना नियंत्रणासाठी अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये दूध वितरणासाठी दूध उत्पादक शेतकरी आणि डेअरी व्यावसायिकांसाठी सकाळी 9 ते दुपारी 5 अशी वेळ ठरवून दिली आहे. या ठरवून दिलेल्या वेळेत दूध वितरण करणे शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि डेअरी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे ही वेळेची मर्यादा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बुलढाणा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांची भेट घेतली, तसेच आयुक्त पियुष सिंग यांच्याशीही चर्चा केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शुद्धीपत्रक काढणार असे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना दूध साठवणुकीची अडचण आहे, तसेच गायींच्या आणि म्हशीच्या कासेत फार काळ दूध ठेवू शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि डेअरी व्यावसायिकांना दूध वाटप आणि वितरण करणे शक्य नाही, त्यामुळे वितरण वेळेत बदल करणे गरजेचे आहे. दूध हे जीवनावश्यक आहे. लहान मुले व रुग्णांना दूध गरजेचे असल्याने दूध उत्पादकांना लॉकडाऊनच्या दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वेळेची मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी लॉकडाऊनचे अंशतः आदेश जारी केलेले आहेत. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना सकाळी 9 ते 5 पर्यंत मुभा राहील अशा पद्धतीचा आदेश काढला. त्यामध्ये दूध उत्पादकांची मोठी अडचण झालेली आहे, कारण दूध हे सकाळी काढावं लागतं आणि वितरितही सकाळी करावं लागतं, संकलनही सकाळी आणि संध्याकाळी करावं लागतं. म्हणून दूध उत्पादक सगळे एकत्र जो आम्ही जमलो आणि दूध उत्पादकांचं एक शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना भेटलं आणि त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं की सकाळी दूध काढावं लागतं, लवकरात लवकर वितरित करावं लागतं, त्याच्यामुळं यामध्ये शुद्धीपत्रक काढावं, एक वेगळा आदेश काढावा आणि सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दूध उत्पादकांना दूध घालण्यासाठी परवानगी मिळावी. दूध संकलन केंद्र आणि दूध वितरण केंद्रांना म्हणजे डेअरीला सुद्धा परवानगी ही सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत मिळावी अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे. ती मागणी त्यांनी आमची मान्यसुद्धा केलेली आहे आणि ताबडतोब त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मी जनतेला आवाहन करतो की आपण मास्क लावणे किंवा जे काही नियम असतील त्या नियमाचं पालन करणे खूप गरजेचं आहे. एकदा जर का कोरोनाची संख्या हाताबाहेर गेली तर हे सगळं आवरणं आपल्याला सगळं कठीण होईल. म्हणून प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि शासनाच्या नियमाचं उल्लंघन न करता माननीय मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी लॉकडाऊनचे नियम पाळले पाहिजे. मी स्वतःसुद्धा आजपासून आमचा एक 5-6 दिवसाचा दौरा होता, राज्यभर कार्यक्रम लागलेले होते, हे कार्यक्रम सगळे आम्ही रद्द केलेले आहेत आणि लॉकडाऊनच्या नियमाचं पालन आम्ही सगळ्याच नेत्यांनी केलं पाहिजे, जनतेने सुद्धा केलं पाहिजे. RC24 न्यूज करिता सुरज देशमुख, बुलढाणा.